കുണ്ടലെ माझी गेले हरपुनी श्रीरंगा वाचून येऊन येणे तिथे ओशिक लाल मज वेळो वेळ मी तया गोळार्थली अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोड लिहिले कि माय किती ओशिक लाल मज वेळो वेळ मी तया गोळार्थली बाप रखुमा देवी उरो जीवी चाजी हुआ काही के दिया विगलान विगी माये कि दिवो सिकलाद मज वेडो वेडा मी तया गोडार करिया पड़ंगा गरु गीत गाता गाता माता यशोदा सुद्धा गीत गाऊ लागले नो जो 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 रे गोर परमात्म्याचं ध्यान करणाऱ्याला तो संकट येऊ देत नाही बरं का सुरदास महाराज वर्णन करतात Bye.
परमात्म्याशी ही एकाग्रता व्हावी. किती एकाग्रता व्हावी त्या गोपीप्रमाणे. गोपी शब्दाचा अर्थ आहे गोपी, इंद्रिय ही भक्त्यर्थम पिबती. गोपी गो इंद्रिय पिणे, प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्त्यरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी. डोळ्याने डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे, कानाने तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे, मनात येथे धाव घेर आहे विठोबाचे. डोळे भरून या पाहिलं तुझे मुख, हेची मज सुख नाही द्या. डोळ्याने काय परमात्म्याचं स्वरूप, कानाने काय, कान भरून या ऐकले ना तुझे कीर्तीन, हे मद विश्रांती देवा. कानाने कीर्ती ऐकायचे आणि हाताने उवा हे रंगीताई नाचे नवडासा, ते दे हातास पाया सुख. हात चाळी करण्याकरता, पाय नृत्य करण्याकरता. जर टाळी वाजवली नाही तर भगवंताला वाटतं याला हाताची गरज नाही, पुढच्या जन्मामध्ये हात करून दोन पाय जोडून देतो. चार पायाचं जनावर, हाताची गरजच नाही. अनेक डॉक्टरांचा रिसर्च आहे की हातावर हात जर असा आपण आपटला 200 वेळा तर त्याची शुगर लेवल कमी होते. डायबिटीस अनेक लोकांना असेल, पण काही चेक केलेला नसतो. दररोज जर आपण टाळ्या वाजवल्या कमीत कमी 200 वेळा तर त्याने आपोआप शुगर लेवल मेंटेन व्हायला लागते. आजपासून सुरुवात केली होती टाळ्यांना. सर्वांनी भजन करा टाळ्या. राधे श्याम राधे श्याम 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 राधे राम, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे राम, राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राम, राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम श्याम राधे राधे, राधे श्याम राधे श्याम राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, Hare Rama Hare Rama 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 Hare Hare, Krishna Hare Krishna 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 Hare Hare, Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama Hare Rama 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 Hare Hare, नाचे उदास हाताने टाळी. जर भजनात टाळी वाजवली नाही तर पुढची टाळी माहितीच तुम्हाला. एक आहे भजनातली टाळी, दुसरे ब्राह्मण बोल लग्नात वाजवतो ती टाळी, तिसरे मित्र मित्राला भेटला ते टाळी, आणि पुढची टाळी बाजारात भेटतात बाबी काही सारखा. जर का पहिली हुकली तर शेवटची वाजवा लागेल. वाही रंगी टाळी नाचन उदास, ते देई हातास पाया सुख.
हे भगवंताची भक्ती आहे. त्या गोपीने जेव्हा त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं, परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर तिची झालेली अवस्था, त्या अवस्थेचं वर्णन नवले या ठिकाणी करतात. ती गोपी म्हणू लागली, त्या परमात्म्याला पाहिल्यामुळं आता मला जातीचा आणि कुणाचा विसर पडला आणि मी त्या परमात्म्याशिवाय दुसरं काही जाणीत नाही. प्रथम चरणामध्ये